विद्यार्थ्यांनो, नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एमएसटी सीईटी बॅचेस 100% निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आयआयटी फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93564-72005. 1 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरा विसर्जक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त अवनी संघटनेच्या वतीने 2005 बर्मन आयोगाच्या शिफारशीनुसार कचरा विसर्जकांना शहरात, गावात, नगरपालिका क्षेत्रात कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी कचरा विसर्जकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनाद्वारे कचरा वेचकांसाठी राज्यात कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, पावसाळ्यात कोकणात राबवल्या जाणाऱ्या खावटी योजनेप्रमाणे कचरा वेचक महिलांना खावटी योजना लागू करावी आदी मागण्यांचे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सत्तप्पा मोहिते, महेश मोहिते, रसिका लोखंडे यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. विजय लासुरे, VM न्यूज मराठी, सातारा. कचरा वेचक दिनानिमित्त आज आम्ही कचरा वेचक महिलांनी रॅली काढलेली आहे आणि गेली 5 वर्ष मी अवनीसोबत आहे. तर वारंवार मोर्चा आंदोलन देऊन सुद्धा आमचा काय फायदा झालेला नाही. तर आता आमची सरकारने एक मागणी करावी की कचरा वेचक महिलांना ओळखपत्र द्यावं आणि कचरा वर्गीकरणाचं सुका कचरा संकलन आमच्यासाठी केंद्र स्थापन करावं आणि मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, कचऱ्याचं काम आमच्या हाती द्यावं एका छताखाली, ही आमची मागणी आहे. नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करणार आहे. गेली 10 वर्षापासून अवनी संस्था कचरा वेचक महिलांच्या सोबत काम करत आहे. कचरा वेचक महिलांचा लढा कितीतरी वर्षापासून सुरू आहे तरीसुद्धा आजही कचरा वेचक महिलांच्या लढ्याला यश आलेलं नाही. आज 1 मार्च हा आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन आहे, त्यामुळे आज या कचरा वेचक बहुसंख्येने इथं उपस्थित झालेले आहेत. या कचरा वेचक इथं उपस्थित होण्याचं कारण असं आहे की आज कचरा वेचकांना 8 एप्रिल 2016 घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कचरा वर्गीकरणाचं काम आजही मिळालेलं नाही. कचरा वेचकांना ओळखपत्र मिळालेलं नाही. कचरा वेचकांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशा बऱ्याच समस्यांना कचरा वेचकांना तोंड द्यावं लागत आहे. स्वच्छ सर्वेक्षणमुळे रस्त्यावर कचराच येत नाही तर कचरा वेचक कचरा गोळा कुठला करणार आहेत आणि आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली. आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की आज या कचरा वेचकांच्या दिनाचं औचित्य साधून या कचरा वेचकांच्या मागण्यांकडे शासनानं लक्ष द्यावं आणि कचरा वेचकांना वर्गीकरणाच्या कामामध्ये समावेश करून घ्यावा. अन्यथा कचरा वेचक पुढील जी दिशा ठरवतील ते अतिशय उग्रपणे असेल. भेट द्या रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स, अच्छे लोक अच्छी पसंद. आमचा पत्ता 64 विमल आर्केड, मल्हारपेठ, गारवा बिर्याणी शेजारी, गीते बिल्डिंग जवळ, सातारा. मोबाईल क्रमांक आहे 86 377 0070. 86 987 0070.